एसटी महामंडळाची वर्धा नागपूर ही शिवशाही बस. बसमध्ये 26 प्रवासी आणि अचानक हायवेवर वेगाने धावत असलेल्या या बसचं ब्रेक फेल झालं. ड्रायव्हरने ओढून सांगितलंसुद्धा की बसचं ब्रेक फेल झालंय. त्यानंतर बसचा अपघात झाला आणि त्या अपघातात बस ड्रायव्हरचा मृत्यू झाला. तर समोरच्या गाडीने ब्रेक दाबल्यानंतर आपल्या गाडीचा ब्रेक फेल असल्यामुळे ड्रायव्हरने ही बस डिवायडरवर चढवली आणि त्यामुळे गाडी थांबली. पण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्या ड्रायव्हरचा जीव गेला. परंतु त्या वेळेला तो ब्रेक फेल झाले होते. समोर ट्रकवाल्यांनी ब्रेक दाबले, मग त्यानंतर मग यांनी ब्रेक दाबले तर याचा ब्रेक काही लागले नाही. ब्रेक रोल झाले ते चालक ओरडत होते आम्हाला आणि मग गाडी थांबत नाही आहे म्हणून मग त्यांनी त्या डिवायडरवर चढवली गाडी. तेव्हा त्या डिवायडरवर गाडी थांबली. 26 प्रवासी होते, सगळ्यांचा प्राण त्यांनी वाचवले. दुरुस्त नसलेल्या गाड्या तशाच प्रवासावर पाठवत असल्याने असे अपघात होत असल्याचं काही बस चालकांनी या अपघातानंतर म्हटलं आहे. बस चालकाचा मृत्यू झाल्यामुळे वर्ध्यातील सर्वच एसटी चालक वाहक एकत्र येत त्यांनी रोष व्यक्त केलाय. स्पेअर पार्ट उपलब्ध नसलेले होत नसल्यामुळे आपल्याला गाड्यांचं इथे काम बरोबर होत नाही आणि नादुरुस्त गाड्या तशाच त्या मार्गावर पाठवत असल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते. आणि त्याचाच एक प्रकार म्हणजे आज एक चालक दगावला. या विषयावर आम्ही आगार व्यवस्थापकाशी बोलून वारंवार त्यांच्याशी चर्चा केल्या तरी त्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्यांचं लक्ष घातलं जात नाही. म्हणून आज विभाग नियंत्रक यांच्याशी प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना सदर बाबत अवगत केले. त्यांनी आश्वासन दिलं, मी स्वतः लक्ष घालून सर्व समस्या तुमच्या 10 दिवसाच्या आत ताबडतोबच त्यांनी लक्ष घालून सोडवण्याचं आश्वासन आम्हाला दिलं. एसटीच्या शिवशाही बसचे गेल्या काही दिवसात अनेक अपघात झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यानंतर एसटी प्रशासन बसची काळजी घेत नसल्याचं देखील समोर आलंय, तशी टीका होतीय. आता त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला जात असल्याचं देखील एसटीचेच काही कर्मचारी सांगतायत. मात्र या अपघातानंतर प्रवाशांना वाचवताना बस ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते. या अपघाताबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी जो आरोप केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा, लाईक करा, व्हिडिओ नक्की शेअर करा.